मार्च शेवट आठवडा असून उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. विहिरी नाले अटू लागले आहेत. अशा वेळी माणसांप्रमाणे जंगलातील वन्य प्राणी गाव कुशात पाणी शोधण्यासाठी येऊ लागले आहेत. त्यातूनच मानव व वन्य प्राणी संघर्ष दिसू लागला आहे. त्यामुळे उडदवणे गावातील आदिवासी ग्रामस्थांनी एकत्र येत वन्य प्राणी गावात येऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचा निर्धार केला. कौसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेली पुरातन विहीर संपूर्ण गाळाने भरलेली असल्याने तिच्यातील गाळ माती काढली तर आपल्या सोबत वन्य प्राणी पाणी पितील व त्यांच्यापासून होणारे नुकसान टळेल या उद्दांत हेतूने जंगलातील गाळाने भरलेली विहीर श्रमदान करत 8 तासात स्वच्छ केली. त्यातून शुद्ध पाणी वर येऊ लागल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत काम करून वन्य प्राणी बचाव देश जगाव या भूमिकेतून काम केले. 15 फूट खोल गाळ काढून जंगलातील प्राण्यांच्या स्वर्धीसाठी अनेक हातांनी काम केले. उडदवणे गावातील 25 ग्रामस्थांनी यात सहभाग नोंदवला. जंगलातील हालचालींवर वनविभागाचे बारीक लक्ष असते. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी या भागात दुसऱ्या दिवशी आले. सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणधिपे, वनक्षेत्रपाल अमोल आडे आघाव यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले तर या कामगिरीबद्दल वरिष्ठांना बोलवून गावाचा सन्मान करू असेही रणधिपे म्हणाले. नमस्कार, मी सकाराम ठकाबाबा गांगड, मुक्काम पोस्ट उडदावणे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. सांगायचं तात्पर्य एवढंच की कळसुबाई हरिश्चंद्रगड ही अभयरण्य आहे आणि कळसुबाईच्या पायथ्याला आमचं उडदावणे गाव आहे आणि उडदावणे गावात जंगलात एक पेजाची माळी म्हणून एक जंगल आहे. तिथं जंगलातील एक विहीर आहे आणि त्या जंगलातल्या विहिरीवरती अनेक जंगलातील पशु प्राणी पाण्यावरती येत असतात. परंतु त्या पाण्या त्या विहिरीत ते छोट्याच्या विहिरीत गाळ आणि पालापाचोळा सासून ते पाणी पूर्णतः खराब झालेलं होतं आणि त्याचा अतिशय एकदम कुजाट वास याचा. आणि आमच्या माझ्या गावातील माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सहकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण कुठेतरी एक दिवस श्रमदान म्हणून द्यायचा आणि वन्य प्राण्यांसाठी एक काहीतरी आपलं पण त्यांना योगदान गेल्या पाहिजे ह्या हेतूने आम्ही त्या पेजाच्या माळीच्या विहिरीवरती गेलो आणि सर्व आमच्या टीमने पूर्ण तो गाळ काढला आणि एकदम शुद्ध पाणी प्राण्यांना त्या ठिकाणी आम्ही शुद्ध पाणी करण्याचा प्रयत्न केला. सर्व गाळ बाजूला काढून आणि एकदम शुद्ध पाणी त्या ठिकाणी आजही पाहायला भेटतं आणि प्राण्यांनासुद्धा पिण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही त्या ठिकाणी सर्वांनी कष्ट घेतले. आणि आवाज टीव्हीसाठी शांताराम काळे, अकोले.